नमस्कार, मी भागसेन झांजे, शेतकऱ्यांच्या मुलांना उद्योजक बनवायचं ध्येय बाळगलेला माणूस. मी नेहमी महाराष्ट्रातील अगदी टपरी ते फॅक्टरीपर्यंत शुभारंभाप्रसंगी जात असतो आणि महाराष्ट्रातील कुठल्याही व्यवसायाची, आपल्या शेतकऱ्यांच्या मुलांना उद्योग व्यवसायाची माहिती देत असतो. आज असंच आपण शुभारंभाप्रसंगी त्या ठिकाणी आष्टिया शहरामध्ये हळपावत फ्रूट्स या मिनी मॉलच्या शुभारंभाप्रसंगी आलेलो आहोत. अक्षय हळपावत या तरुण युवा उद्योजकाने या व्यवसायाचा शुभारंभ केलेला आहे. नक्कीच अगदी छोट्यातल्या छोट्या भांडवलात गुंतवणूक करून अगदी एकाचा दुसरा दुसऱ्याचा तिसरा असे व्यवसायात या युवा उद्योजकाची प्रगती झालेली आहे आणि अगदी या शहरामध्ये वेगवेगळ्या नामांकित ब्रँडसोबत काम करण्याचं काम सुरू केलेलं आहे. अगदी सुंदर असा मिनी मॉल की वेगवेगळे फ्रूट्स असतील, अगदी भेळपासून ते काजूबादामापर्यंत किंवा खारी असतील चॉकलेटपासून सगळे आयटम त्या ठिकाणी या मिनी मॉलमध्ये मिळणार आहेत. आपण या युवा उद्योजकाची त्या ठिकाणी परिचय करू किंवा त्यांच्याशी दिलखुलासाशी चर्चा करू. अक्षयजी, प्रथम आपला आमच्या प्रेक्षकांना परिचय करून द्या. मी अक्षय राजेंद्र हळपावत, प्रॉपर आष्टीचाच. हो अक्षयजी, मला सांगा आपला जो प्रवास आहे व्यवसायाकडे येण्याचा तो कसा आहे, तो थोडासा सांगा. की आज एवढा मोठा मॉल आपण सुरू करताय, तर सुरुवात अगदी छोटी पासून केली होती, तर ती कसा तुमचा प्रवास? अगदी संघर्षमय प्रवास होता. मी 2011 आष्टी येथे असलेल्या, नव्यानेच सुरू झाली होती 2011 अहिल्यादेवी भारत गॅस ग्रामीण वितरक आष्टी या दालनाच्या ओपनिंगपासून, म्हणजे गॅस एजन्सीच्या ओपनिंगपासून मी तिथं जॉबला होतो. माझा पहिला पगार होता, पहिल्या महिन्याचा पगार होता 1500 रुपये. 1500 ते 9000 मी त्या ठिकाणी काम केलेले. हो, मी संघर्ष. पहा मित्रांनो, अगदी हे मी आवर्जून का सांगतोय की फक्त 1500 रुपये पहिला पगार, 9000 शेवटचा पगार. आज किती दुकानाचे मालक, किती व्यवसायाचे मालक? माझे टोटल 3 व्यवसाय आहेत. एक कपड्याचं दुकान आहे, एक किराणा शॉप आहे आणि एक मैत्री केक शॉप म्हणून छोटीशी फर्म आहे एक, आणि हा एक आज हळपावत फूड्स या नव्याने आज सुरुवात झालेली. नक्कीच अक्षयजी, या सर्व व्यवसायासाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा तर आहेतच, परंतु एवढ्या मोठ्या ब्रँडसोबत तुम्ही आता काम करायला लागलात, तर तो कुठले कुठले ब्रँड आहेत ते एकदा? माझ्याकडे पाहायला गेलं तर नगरचे सुप्रसिद्ध जलारामची खारी आहे, त्याचे विविध प्रकारचे प्रोडक्ट आहेत. चितळे बंधू आहेत, चितळे बंधूंचे सगळे बाकरवडे असेल, सोनपापडे असेल. नगरचे सुप्रसिद्ध आशा भेळे, बाबासाहेब भेळे आपण पाहू शकतात की माळीवाडा बस स्टँडवर गेल्यानंतर एक बाबासाहेब भेळ म्हणून आहे ती पण. विविध प्रकारचे बिस्किट आहेत, ड्रायफ्रूटमध्ये विविध प्रकारच्या व्हरायटीमध्ये काजू बदाम किसमिस आहे, परत अजून खजूर आहेत वेगवेगळ्या प्रकारच्या, बिस्किटांचे अनेक प्रकार आहेत, तूप आहे, परत अजून लहान मुलांसाठी भरपूर काही चॉकलेट वगैरे व्हरायटीमध्ये ठेवलेले आहेत. हा म्हणजे असंख्य ब्रँडचे त्या ठिकाणी मेनू आहेत. मला सांगा, हा सर्व प्रवास असताना सुरुवात अगदी, म्हणजे तुम्ही आत्ताच सांगितलं की मी 1500 रुपयापासून म्हणजे जॉबला सुरुवात केली, नंतर हळूहळू व्यवसाय वाढत गेलो, परंतु आज हा व्यवसाय सुरू होतो आहे, तर मनामध्ये काय भावना आहेत, किंवा अगदी दुसऱ्याकडे काम करत असताना त्या भावना काय होत्या? आज स्वतःच्या व्यवसायाचे मालक होत आहे किंवा 2-3 व्यवसाय तुमचे स्वतःचे आज आहेत, तर त्या भावना, हा जीवन जगण्याचा बदल कसा आहे? मी ज्यावेळेस गॅस एजन्सीमध्ये काम आलो होतो त्यावेळेस दादा तुमचं 1 रुपया किंमत या नावाचं पुस्तक होतं. त्या पुस्तकामध्ये एक लेख होता, एक स्वतःचा व्यवसाय असावा, भले ते 5-4 चहाचं शॉप का असावं, पण एक स्वतःचं असावं. ते एक प्रेरणादायक वाक्य ठरलं माझ्यासाठी. मी त्या पुस्तकाच्या लेखामधून एक स्वतःचं काय असं ना म्हणून मी एक झेरॉक्स दुकान टाकलं पहिल्यांदा सुरुवातीला. त्याच्यानंतर मग त्या झेरॉक्स दुकानाचं मी त्याच्यामध्ये किराणा शॉपमध्ये हे केलं आणि रूपांतर केलं. त्यानंतर मग माझ्या अनेक व्यवसायाला फाटाफुटत गेला. म्हणजे आज हा व्यवसाय सुरू होतो आहे अगदी ड्रायफ्रूटचा. अक्षयजी, मला सांगा, महाराष्ट्रातील असंख्य तरुण मुलं आहेत की ज्यांना भांडवल नाही, ज्यांच्याकडे अनुभव नाही, ज्यांना कोणी व्यवसाय देण्यासाठी मार्गदर्शन करत नाही, अशा मुलांनी ज्यांना व्यवसाय द्यायचं आहे त्यांच्यासाठी तुम्ही मोलाचा संदेश काय द्याल? हे बघा मित्रांनो, व्यवसाय वाढण्यासाठी पैसा असावा असं काही नाही, थोडीफार स्किल पण असते. आपण इन्स्टा, फेसबुक आणि व्हॉट्सअपचा वापर दुरुपयोग करतो, वेगवेगळ्या स्टेटस ठेवण्याचं करतो. त्यासाठी आपण एक व्यवसाय शोधला पाहिजे. तो व्यवसाय आपण आपल्या व्हॉट्सअपच्या किंवा सोशल मीडियाच्या कॉन्टॅक्टच्या माध्यमातून वाढीस करू शकतो. आता मी माझा एक अनुभव सांगतो, माझ्याकडे 3500 ते 4000 कॉन्टॅक्ट नंबर माझ्या मोबाईलमध्ये सेव आहेत. मी एक सोशल वर्कर म्हणून होतो आहे, पण
आणि त्याचा त्याचा उपयोग मी व्यवसायामध्ये फार केला. मी एक माझे रिलेटिव्ह होते ते केक बनवून द्यायचे मला, ते केक मला 50 रुपये पर केक माझं कमिशन राहायचं. माझ्याकडे पहिल्या दिवशी भांडवल नव्हतं, पण मी स्टेटसला ठेवलं की आईस केक अवेलेबल. पण त्या आईस केक अवेलेबलचं रूपा असं झालं की लोकांनी मला मागणी केली, मी लोकांना देत गेलो, मला 50 रुपयापासून एका केकचं कमिशन 50 रुपये मिळायला लागलं. ते माझ्या दिवसात 10 केक जायला लागले, मला 500 रुपये मिळू राहिले. 500 माझे 15,000 रुपये महिन्यात झाले. मग 15,000 मी हळूहळू माझं स्वतःचं केक बनवण्याचं मी चालू केलं, मॅन्युफॅक्चरिंग मी स्वतः चालू केली. त्यासाठी मग ते 15,000 मी मटेरियल घेतलं, 15,000 माझे ऑटोमॅटिक 30,000 कधी झाले हे मला समजलं नाही. त्यानंतर मग मी हळूहळू केक शॉप टाकलं. केक शॉप टाकल्यानंतर मग आज पाहू शकता तुम्ही ह्या दालनाचं, त्या छोट्याशा 50 रुपयाच्या भांडवलातून एवढ्या मोठ्या दालनाचं आज रूपांतर झालेलं आहे. नक्कीच अक्षयजी, तुम्हाला खूप खूप साऱ्या शुभेच्छा. आपलं जरी 50 ची सुरुवात असेल तरी नक्कीच एक नव्हे तर अनेक आपले मॉल व्हावेत किंवा असे दुकानं व्हावेत अशा मी तुम्हाला शुभेच्छा देतो. आपल्या या व्यवसायाला जर आपण आष्टी शहरामध्ये किंवा परिसरातील असाल तर नक्कीच येऊन आपलं हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करायचा आहे. आपले नातेवाईक मित्रपरिवार ज्या तरुण मित्रांना उद्योग व्यवसाय द्यायचा आहे त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ पोहोचायचा आहे. आणि आपण जर या परिसरातील असाल तर नक्कीच या दालनाला एक वेळेस अवश्य भेट द्या आणि पहा त्यांचा संघर्ष किंवा मॉल पहा. एवढ्या शुभेच्छा देतो व यांचाही व्यवसाय एकाचे दोन व्हावेत अशा सदिच्छा देऊन थांबतो. धन्यवाद.